सॉरी मी पाहिलं नाही. मेघा मेघा मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. काल काही हवाय का? चहा हवा होता. शंभू नाही ना आणि मलाही बनत नाही. चहा तयार आहे, मी देते तुम्हाला लगेच. हो का? ठीक आहे. हळू हळू. साडेसहा. मी आज जरा मुद्दामच लवकर उठलो, म्हटलं जरा जॉगिंगला जाऊया. कसं फिट खूप वजन वाढलंय ना, आणि मला उठल्या उठल्या चहा लागतो ना, त्यामुळे कोणीच नव्हतं. मी तुला उगाच त्रास देईन. मेघा ऍक्च्युली आमच्यात जॉगिंगला जाताना शूज घालतात, चांगलं असतं ते. नाही काय, मी आणून दिले असते पण तुम्हाला आवडलं नसतं, चिडला असतात तर म्हणून. बरोबर आहे. ऍक्च्युली ना जॉगिंगला सगळ्यांनी गेलं पाहिजे. बरोबर आहे ना, सगळे कसे आळशीत झोपलेत. कसं एकत्र जॉगिंगला गेलं की कसं माणूस फिट राहतो, आणि कसं एकत्र गेल्यामुळे ना बोलता येतात, गप्पा मारता येतात. तू येते मैसूर जॉगिंगला बोलता काय झालं? सॉरी म्हणायला सुद्धा किती आढेवेडे घेत आहेत. काही काही म्हणालीस का? काही नाही, मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर जॉगिंगला. ऑब्विसली मी हिला काय साडीत जॉगिंगला नेणार आहे? कशा असतात ना बायका, काही कळतच नाहीये. ही अरुपेक्षा ही जाम कडक आहे, तिला कसं सांगू मी काय बोलायचंय मला. काही करू नका, तुम्हाला काय म्हणायचंय ते आलंय लक्षात माझ्या. थँक्स अ लॉट. मी मगासपासून तेच बोलणार. पण नाही येऊ शकत मी तुमच्या बरोबर जॉगिंगला, कारण ऍक्च्युली मी खूप काम आहेत ना. आज होळी आहे म्हणून. आज होळी आहे? आज खरंच होळी आहे क्या? पाहते म्हणजे आज रंग, मी आज मनसोक्त रंग खेळणार आहे. उद्या काय रंगपंचमी? उद्या आहे. आज होळी पौर्णिमा म्हणजे नारळ वाढवून अग्निदेवतेची पूजा करतात ना, ती होळी. अच्छा बोलल्या मास्तरीण बाई. मी ना एकदम अरुसारखं बोलते. हिला आता कसं सांगू मी, हिला काय बोलायला आलोय आणि काही कळत का नाही हिला. मला नाही काय पुटपुटलं कुठे काय. आज होळी आहे क्या बात आहे, इतके सगळे रंग मी एकत्र बघणार आहे ना, त्यामुळे जरा एक्सायटेड आहे. खरंच माणसांच्या आयुष्यात रंगाचं किती महत्व असतं नाही मला आज कळत आहे. एनिवेज मी आज धुमाकूळ घालणार आहे आणि मजबूत रंग खेळणार आहे. धरा जॉगिंग कॅन्सल. हे मेघा, हॅपी होळी. हो रे संजू, माहितीये मला, पण मला आता नाही येऊ शकत रे मी. आज मला ना ऑफिसमध्ये खूप काम आहेत. हो संजू, हट्ट नाही करायचं अजिबात, ऐकायचं माझं. मी संध्याकाळी येणार सांगितलं ना तुला, नक्की येणार. तुला रंग आणि पिचकारे हव्यात ना, नक्की घेऊन येते संध्याकाळी. पक्का, प्रॉमिस. बाय, नीट राहा. बाय बाय. गुड मॉर्निंग. तुम्ही काय कोणाला एवढे प्रॉमिसेस वगैरे देत होतीस, रंग पिचकारी आणून देणार काय कोण? अहो ते चाइल्ड केअर सेंटर मधली मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी पाठवायचं होतं म्हणून. बरोबर आहे, अख्ख्या जगाची काळजी आहे तुला, या चाइल्डची काळजी नाही आहे तुला. अरु काय, माझं मला दिसायला लागल्यानंतरची पहिली होळी आहे, पहिली रंगपंचमी आहे, आणि दरवेळी सगळे फक्त सांगायचे मला की आम्ही याच्यावर असा रंग उडवला, आम्ही हा रंग उडवला, ती मजा केली, ती मस्ती केली. मी हे कधीच बघितलं नाही, मी हे फक्त अनुभवायचं.
आणि कल्पनेतच सगळे विचार करायचो आणि मग हळूहळू तेच रंग मी कॅनव्हासवर उतरू लागलो आणि हा हाच खेळ माझा छंद झाला. आणि ही माझी पहिली ओळी आहे. मला हे सगळं बघायला मिळणार आहे, मला हे सगळं अनुभवायला मिळणार आहे आणि माझी ही रंगपंचमी अजून रंगबिरंगी कशी होईल याचा विचार सोडून तू तू नाही जाऊ दे. सॉरी सॉरी दिग्विजय, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही सांगा मला काय काय करायचंय तुम्हाला उद्या, काय हवंय तुम्हाला? एक प्रॉमिस, ही होळी ते रंगपंचमी तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. मला ही होळी आणि रंगपंचमी तुझ्यासोबत साजरी करायची, प्रॉमिस. प्रॉमिस. मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. व्हेरी गुड. या रंगपंचमीला आणि होळीला खूप धमाल येणार आहे. खरं तर अरुणती, हे असं तुला सांगताना आम्हाला खूप अवघडल्यासारखं वाटत, पण आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला असं वाटतं अरुंधती तू आमचं ऐकावंस, तू हे घर सोडून निघून जा. हे बघ अरुंधती, आम्हाला माहिती आहे तुझी ही पहिली होळी आहे आणि तुला तुला दिग्विजय बरोबर साजरी करावीशी वाटते, पण हे शक्य नाही आहे. आणि दिग्विजयला सायली बरोबर होळी साजरी करताना तू कसं पाहू शकशील? तुला सहनच होणार नाही आहे. तर इतके दिवस तू या घरातून जायला धडपडत होतीस आणि आम्ही तुला थांबवत होतो, आणि आज आम्हालाच तुला घरातून जा असं सांगावं लागतंय. बिचारी, तुझी खरंच वेळच चांगली नाही आहे अरुंधत. आधी दिग्विजयच्या आयुष्यातून बाहेर काढलं आणि आता या घरातून तुला बाहेर काढायचं. अरुंधतीचं नावच या घरातून हद्दपार करायचंय आम्हाला. आणि सगळं कसं आपसुकच घडलं असं दाखवायचं. आता तू कितीही मनात आणलंस तरी दिग्विजय बरोबर तुला शेवटची होळी साजरी करता येणार नाही. मेघा, तू आणि दाजी कुठेही जाणार नाही आहेत, ओके? कारण मी सांगतोय म्हणून. अरु, इतका विचार नको करूस. खरंच इतका विचार नको करू. जा, तुझी बॅग भरायला घे. तुला पटतंय ना आम्ही काय सांगतोय ते? होय, मला पटतंय तुम्ही काय म्हणताय ते. मी दाजींना सांगते आणि आजच आम्ही निघून जातो. अरुंधती, आम्हाला कळतंय तुला किती त्रास होतोय ते, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. मी घेते बॅग भरायला. मेघा, कसली बॅग? अरे, दाजी असं म्हणत होते की बरेच दिवस झाले इथे राहून, आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यांना गावी वाड्यावर जायला हवं आणि वाड्यावर पूजा वगैरे करायची असेल ना त्यांना. पण खूप दिवस झाले त्यांना इथे राहून, आपण तरी कसं थांबवणार ना त्यांना. कम ऑन ममा. मेघा, तू आणि दाजी कुठेही जाणार नाही आहेत, ओके?
कारण मी सांगतोय म्हणून. मम्मा मला दिसायला लागल्यानंतरची ही पहिली होळी आहे, त्यामुळे ही होळी मला माझ्या माणसांसोबत साजरी करायची. आणि आणि मेघा, आता तूही आमच्या कुटुंबातली एक सदस्य झालेली आहेस. त्यामुळे तू कुठेही जाणार नाहीये. मम्मा ही काय माझं ऐकणार नाहीये, तुम्हीच सांगा तिला. कारण तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणीही जाऊ शकत नाही. तिला प्लीज ठणकावून सांगा तसं. मम्मा प्लीज. कळलं तुला दिग्विजय काय म्हणाला ते? आता तू आणि दाजी कुठेही जायचं नाहीयेस. जा आज जा. अम्मा का कोणास ठाऊक, मला ना यावेळीची होळी जाम रंगणार आहे अशी वाटते. यावेळी आपण धमालच करूया. दाजी दाजी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. हा म्हणजे होळीची पूजा, नारळ वाढवणं, त्याच्यानंतर पुरणपोळ्यांचा प्रसाद, सगळं एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. काय हे दिग्विजयना डोळे आल्यानंतरची पहिलीच होळी आहे ना? यावेळेला सगळं अगदी रंगीबेरंगी करून टाकायचंय आपल्या सगळ्यांना. दाजी दिग्विजय रंग बघू शकणार आहेत याचा केवढा आनंद झाला होता त्यांना माहितीये. खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला हवा होता तुम्ही. काही नाही, आता अमर भाऊजींना गाठलं पाहिजे आणि काहीतरी मस्त प्लॅन केला पाहिजे. हा काय झालं दाजी, असं का बघताय? हे पुरी अगं, एखाद्यावर एवढा जीव लावणं बरं नाही. दिग्विजयांवर किती प्रेम करशील तू? एवढं करून सुद्धा काय मिळालं तुला? बोल ना, काय मिळालं? हे डोळ्यातलं पाणी. डोळ्यात पाणी काय ते माहित नाही दाजी. म्हणजे दिग्विजयांबरोबर होळी खेळता येणार नाहीये याच दुःख आहे. म्हणून का दिग्विजयांनी आज मला घरातली आहेस असं म्हटलं त्याचा आनंद आहे म्हणून माहित नाही. पण दाजी आज मी खूप खुश आहे. सगळे दुःख संपल्यासारखे वाटतंय. अगदी माझी शेवटची होळी असली तरीही. नाही दाजी खरंच, पण ही शेवटची होळी मला दिग्विजयांबरोबर साजरी करायची. मग दुरूनच का होईना, पण त्यांच्याबरोबर साजरी करायची. ऋताई अगं, तुझा हा चेहरा जरी हसरा असला ना, तर या हसऱ्या चेहऱ्यामागे काय काय लपले हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुझं मन किती जळत ते मला चांगलंच ठाऊक आहे. बस बस बस
अरे यार ती पूजा कशी करायची ते सांग लवकर, मला भूक लागली आहे, पटकन कर काय करायचं ते। मी जेवण गरम करायला जाते, तुम्ही पूजा सुरू। हां लवकर लवकर बस। अरु सांगतेस ना प्लीज लवकर, मला भूक लागली आहे। अरु थांब मी सांगते पूजा। काय मग शंतनु भाऊजी बोला, या वर्षी तुम्ही कोणता आपला दुर्गुण असा स्वाहा करणार आहे? आमच्यात काही दुर्गुणच नाही हो। चला शेवटी अरुंधतीला काही दिग्विजय बरोबर पूजा करता आली नाही। गुड आहेस रे बाबा, कुठेतरी आहेस। हे भवानी आहे, तू नुसती बघतच राहणार आहेस का? गौरुताईची पहिली होळी काय बिकर, पण अरुला जावय बापू सोबत पूजा करायला मिळू दे। बर आता ते ताट खाली ठेवा आणि तो कलश घ्या। आता आपल्याला फेऱ्या मारायचं। नव दाम्पत्यासाठी होळीची ही अग्निदेवतेची पूजा सगळ्यात महत्वाची। होळीभोवती फेरी मारत पाण्याने ओवाळून पाया पडून मग होळीला नारळ अर्पण करायचा असतो। मनातला अहंकार असा जळून खाक होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि मग सगळ्यांकडे प्रेमाने पाहता येऊ दे असा आशीर्वाद मागायचा असतो।